नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वाती तानाजी पटारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आजच्या आपल्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुमच्याच वयाच्या एका छोट्या विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रणव. प्रणव इयत्ता 8वीत शिकत आहे. प्रणवच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलकीची आहे, पर प्रणव हा अत्यंत हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. प्रणवच्या आई वडिलांना असे वाटते की त्याने शिकून एक मोठा अधिकारी व्हावे. त्यासाठी प्रणवने इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याचा निर्धार केला आहे आणि म्हणूनच प्रणव आता नेहमीपेक्षा 2 तास अधिक अभ्यास करू लागला आहे. प्रणवची जिद्द, मेहनत आणि चिकाटी बघून असे लक्षात येते की या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रणव निश्चित चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल. आपण प्रणवला सर्वजण या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ. बघा बरं, या गोष्टीत किंवा या माहितीत तुम्हाला काय जाणवले? तर तुमच्या असे लक्षात आले असेल की मॅडमनी जे काही सांगितलं ते आम्हाला तर समजलं, परंतु ह्या माहितीमध्ये प्रणव 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 ह्या नावाचा पुनरुच्चार झाला. वारंवार मॅडम प्रणवचं नाव घेत होता. सामान्यपणे बोलताना आपण एखाद्या व्यक्तीचं नाव इतका वेळा घेत नाही, किंवा पुस्तकात लिहिताना वाचताना आपण नामाचा पुनरुच्चार टाळतो, तर त्याऐवजी आपण दुसरा एखादा शब्द वापरतो. मग तो दुसरा शब्द कोणता असतो? तर प्रणयाऐवजी आपण त्याला किंवा तो असं काहीतरी म्हणू शकलो असतो. तर बघा मग, हीच माहिती आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगून बघूया. प्रणव इयत्ता 8वीत शिकतो. तो अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याच्या आईवडिलांना असे वाटते की प्रणवने शिकून एक मोठा अधिकारी व्हावे. त्यासाठी प्रणवने इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याचा निर्धार केला आहे. तो आता नेहमीपेक्षा 2 तास अधिक अभ्यास करू लागला आहे. त्याची मेहनत आणि चिकाटी बघता असे लक्षात येते की या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तो निश्चित चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल. त्यासाठी आपण त्याला हार्दिक शुभेच्छा देऊया. बघा बरं, अगोदर सांगितलेली माहिती आणि आता सांगितलेली माहिती यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की मोठा बदल झाला. नंतर सांगितलेली माहिती ही जरा कानाला बरी वाटली आणि अगोदर सांगितलेल्या माहितीमध्ये प्रणव 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 या शब्दाचा वारंवार पुनरुच्चार झाला. मग दुसऱ्या माहितीत काय झालं की प्रणवऐवजी आपण तो त्याला त्याने ह्या शब्दांचा वापर केला आणि प्रणव ह्या नावाचा अर्थ न बदलू देता अपेक्षित तो माहिती अपेक्षित ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ह्या शब्दांनी केलं. तर ह्या अशा शब्दांना काय म्हणतात? अगदी बरोबर, ह्या अशा शब्दांना आपण सर्वनाम असे म्हणतो. वाक्यामध्ये लिहिताना किंवा बोलताना नामाऐवजी जे शब्द वापरले जातात त्यांना सर्वनाम असे म्हणतात आणि हे शब्द नामाचा पुनरुच्चारण टाळतात आणि नामाचा अर्थ बदलू देत नाही. तर अशा शब्दांबद्दल, अशा सर्वनामांबद्दल अधिक सखोल अभ्यास आपण पुढील घटकामध्ये करणार आहोत. आप लक्षात ठेवा, आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कार्यात्मक व्याकरण या घटकाला 44% भारांश आहे आणि या घटकांतरच अंतर्गत विकारी शब्द आणि विकारी शब्द आणि अविकारी शब्द असे शब्दांच्या जाती आहेत. त्याच्या अंतर्गत सर्वनाम हा आपला घटक येतो आणि या घटकावर आपल्याला परीक्षेत दरवर्षी हमखास एक प्रश्न विचारला जातो आणि एक प्रश्न म्हणजे 2 गुण. आपले हक्काचे हे 2 गुण मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे घटक पूर्णपणे बारकाईने अभ्यासा. मला खात्री आहे की हे व्हिडिओ आणि हा घटक अभ्यासल्यानंतर तुम्हाला सर्वनाम या घटकाबद्दल कोणतीही शंका राहणार नाही आणि तुमच्या हक्काचे 2 मार्क तुम्हाला नक्कीच मिळतील. चला तर बघूया सर्वनाम हा घटक.